बुलढाण्यात अवकाळी पावसाचं थैमान कायम, शेतीचं झालं प्रचंड नुकसान. शिवसेनेच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर. मोदींनी दिला केजरीवालांना भेटण्यास नकार. निसर्गाचा चमत्कार, पहिल्यांदाच महाराष्ट्रात झाली बर्फवृष्टी. आणि आज मिशन लोकसभा मध्ये भाजपचे हरिश्चंद्र चव्हाण यांची मुलाखत. नमस्कार, मी स्वाती गोडसे, टाइम टीव्ही महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज जागतिक महिला दिनानिमित्त आपल्या टाइम टीव्ही महाराष्ट्र कडून टाइम टीव्हीच्या सर्व प्रेक्षकांना महिला दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. आणि आता सर्वप्रथम बातमी बुलढाण्याची. बुलढाणा जिल्ह्यात मागील 24 तारखेपासून सर्वत्र गारपीट होत असून गारपिटीसोबतच अवकाळी पाऊस सुद्धा सलग सुरूच असल्याचं चित्र असून या अवेळी पडणाऱ्या पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत प्रशासनाचं काम जोरात सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी किरण कुंदकर यांनी आपल्या टाइम टीव्हीशी बोलताना दिली आहे. अवकाळी पडलेल्या पावसाने आणि गारपिटीच्या तडाख्याने बुलढाणा जिल्ह्यात कोट्यवधींचं नुकसान झालं असून इथली रब्बी पिके पूर्णतः नष्ट झाली आहेत. यावर्षी शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून शेतीला पूरक असा पाऊस पडला होता, त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांची स्थिती उत्तम प्रकारची होती. मात्र आता अचानक हजेरी लावलेल्या या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणलंय. सतत पडलेल्या गारपिटीने आणि वादळी पावसामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. दरम्यान सध्या एकीकडे पावसाने उद्ध्वस्त झालेल्या शेतीमुळे शेतकरी हैराण आहे, तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीमुळे वातावरण गरम झाल्याचं चित्र आहे. मदतीचं शासनाकडून जो निधी प्राप्त होईल त्यासाठी मागणी करणे या कामाला आचार समितीची काही बाधा नाही. भारत निवडणूक आयोग असं काही म्हणत नाही की नैसर्गिक आपत्ती उद्भवली तर त्याचं सर्वेक्षण करू नका, नागरिकांना मदत देऊ नका, असे काही आदेश नाही. उलट असे आदेश आहेत की सर्वेक्षण करून भारत निवडणूक आयोगाच्या पूर्वपरवानगीने त्याच्यामध्ये शासन मदत देण्याबद्दलच्या बाबतीतला निर्णय घेऊ शकते. त्या दृष्टीने आमचा सर्वे सुरू आहे. पण अनुभव असा येत आहे की 26 तारखेपासून जे सुरू आहे सत्र गारपिटीचं आणि आळी जो पाऊस होतो तो अजूनही बंद झालेला नाही. कालही मेहकर आणि सिंदखेड राजाच्या भागामध्ये अशा आम्हाला रिपोर्ट्स मिळाले की पुन्हा काही ठिकाणी गारपीट झाली. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने आणखी 2 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली असून यामध्ये उस्मानाबाद मधून रवी गायकवाड यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे, तर नाशिक मधून हेमंत गोडसे यांचं नाव शिवसेनेने जाहीर केलंय. याआधी शिवसेनेने लोकसभेसाठी 20 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्याने आता सट्टेबाजारातही जोरदार हालचालींना सुरुवात झाल्याचं दिसत असून देशभरातल्या सट्टेबाजांनी बोली लावायला सुरुवात केली आहे. सत्ता नेमकी कोणाला मिळणार या मुद्द्यावरती हजारो कोटींचा सट्टा लावला गेलाय. आता निकाल लागेपर्यंत राजकीय वातावरणात अनेक बदल होतील, मात्र सध्या तरी राजकीय वर्तुळात आणि सट्टेबाजारातलं वातावरण बरंच गरम आहे. आपचे नेते अरविंद केजरीवाल हे गुजरातचे मुख्यमंत्री व भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना त्यांच्या घरी भेटण्यासाठी जात असताना अहमदाबाद पोलिसांनी केजरीवालांना थांबवून त्यांना मोदींना भेटण्याच्या पूर्व परवानगीविषयी चौकशी केली. मात्र त्यांच्याकडे पूर्व परवानगी नसल्याने त्यांना रिकाम्या हाताने परतावं लागलं. गुजरातच्या मुद्द्यांवरून केजरीवाल 16 प्रश्न घेऊन मोदींना भेटणार होते. केजरीवाल यांच्या अयशस्वी ठरलेल्या अर्धवट भेटीनंतर मोदींना पुन्हा एकदा भेटण्यासाठी गेलेले आपचे नेते मनीष सिसोदिया यांना देखील मोदींची वेळ देण्यात आलेली नाही. मोदी सध्या कामात असल्याने ते भेटू शकत नाही हे कारण सांगून अधिकाऱ्यांनी मोदींच्या भेटीसाठी थेट नकार दिला. आणि आता बातमी वाशिम जिल्ह्याची. महाराष्ट्रातल्या वाशिम जिल्ह्यात एक आश्चर्यकारक घटना घडली असून या ठिकाणी जम्मू काश्मीर प्रमाणे बर्फ पडलाय. निसर्ग राजा अचानक अनेक बदल करताना दिसतोय. उत्तर पूर्व महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यात प्रचंड प्रमाणात बर्फवृष्टी झाली असून वाशिम जिल्ह्यातील मालेगाव जवळच्या शेतांमध्ये अक्षरशः बर्फाचं अंथरून पसरल्याचं चित्र पाहायला मिळालं. पावसाळा ऋतूमध्येही कधीही एवढा पाऊस झाला नसेल एवढा पाऊस गुरुवारी या ठिकाणी झाला. या ठिकाणच्या बर्फाच्छादित पठाराला पाहण्यासाठी या ठिकाणी अनेक लोकांनी गर्दी केली होती. लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने आपली पहिली यादी जाहीर केलेली आहे, मात्र काँग्रेसने अद्यापही आपल्या उमेदवारांच्या नावाची घोषणा केली नसल्यामुळे काँग्रेस सोबतच्या अदलीबदलीच्या घोळामुळे राष्ट्रवादीने आपली तयारी पूर्ण केली असून जर जागांची अदलाबदल झाली नाही तर लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी आणखी 3 मंत्र्यांच्या नावांची घोषणा करण्याची शक्यता आहे.
रायगड मधून जलसंपदा मंत्री सुनील तटकरे, जालन्यातून उच्च व तंत्र शिक्षण मंत्री राजेश टोपे, हातकणंगलेतून ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. आणि आता टाइम टीव्हीकडून सर्व मतदारांसाठी एक महत्वाची बातमी. आगामी लोकसभा निवडणुकीच्या मतदान यादीत नाव नोंदवण्यासाठी 9 मार्च ही शेवटची संधी असून 9 मार्च रोजी जवळच्या मतदान केंद्रात जाऊन आपण मतदार यादीत आपलं नाव नोंदवू शकता. मात्र यासाठी रहिवासी पुरावा म्हणून रेशन कार्ड, लाईट बिल किंवा फोन बिलाची झेरॉक्स आणि छायाचित्र पुरावा म्हणजेच आयडेंटिटी प्रूफ साठी पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा आधार कार्डची झेरॉक्स व जन्माच्या पुराव्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला किंवा 10वी 12वी उत्तीर्ण प्रमाणपत्र आवश्यक आहे. आणि आता वळूयात आगामी लोकसभा निवडणूक प्रचार रणधुमाळींच्या हालचालींच्या आढाव्याकडे. लोकसभा निवडणुकीच्या सर्वच राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या विशेष मुलाखतींचा खास कार्यक्रम मिशन लोकसभा पहा फक्त टाइम टीव्ही महाराष्ट्रवर. आज मिशन लोकसभामध्ये आपण बघणार आहोत भाजपचे मालेगाव मतदारसंघाचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची आमच्या रिपोर्टर सुजाता धुमाळ यांनी घेतलेली ही खास मुलाखत. नमस्कार, आपण पाहता टाइम टीव्ही महाराष्ट्र. आज आपल्यासोबत आहे बीजेपीचे हरिश्चंद्र चव्हाण. आपण सरांकडनं जाणून घेऊया की निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांची पक्षाकडनं कुठल्या प्रकारची तयारी झाली. मी खरं 2004 साली नाशिक जिल्ह्यात मालेगाव मतदारसंघामधनं खासदार म्हणून निवडून गेलो. त्यानंतर आता मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर 2009 हा दिंडोरी लोकसभा मतदारसंघ झाला आणि त्या मतदारसंघामध्ये मी भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या वतीने ह्या ठिकाणी खासदार म्हणून सध्या कार्यरत आहे. माझ्या मतदारसंघामध्ये मागचं सगळं काम बघितल्यानंतर आमच्या पक्षातर्फे कोणीही दुसऱ्याने उमेदवारी मागितली नव्हती, त्यामुळे माझी उमेदवारी ही गृहीत धरली जात होती. आणि म्हणून सातत्याने लोकसभेचे निवडणूक संपल्यापासून सुरुवातीचे 5-6 महिने सोडल्यानंतर मी सातत्याने फक्त आणि फक्त मतदारसंघामध्ये अधिवेशन सोडलं, महत्वाच्या पार्लमेंटच्या मिटिंगा सोडल्या किंवा स्टँडिंग कमिटीचे दौरे सोडले तर मी पूर्णपणे मतदारसंघात असायचो. त्याच्यामुळे ती उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नंतर माझी मतदारसंघामध्ये प्रचार यंत्रणा सुरू झाली असं काही नाही, सातत्याने मतदारसंघाच्या संपर्कात असल्यामुळे माझी पूर्वीपासूनच तयारी निवडणुकीची सुरू झालेली आहे. सर, माझा दुसरा प्रश्न असा आहे की आपण आपल्या जनतेसाठी पक्षातर्फे कुठल्या प्रकारची कार्य केलेली आहेत. खरं म्हणजे माझा हा मतदारसंघ हा आदिवासी राखीव मतदारसंघ आहे आणि विशेषतः ज्या तालुक्यातनं मी येतो तो सुरगाणा, पेठ, दिंडोरी, कळवणचा पश्चिम बट्टा हा पूर्णपणे आदिवासी बट्टा आहे आणि त्या भागामध्ये दळणवळणाच्या अतिशय गरिसोयी होत्या. आणि मी खासदार झाल्यानंतर प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेची जी अटलजींच्या काळातली जी अतिशय महत्वपूर्ण योजना त्याचा पुरेपूर मी फायदा उचलला. आणि माझे हे सगळे आदिवासी बेल्टचे तालुके हे सगळे गुजरातला जोडणारे, ठाण्याला जोडणारे तालुके आहेत आणि त्या प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेमधनं मी ह्या दोन्ही राज्यांना, दोन्ही जिल्ह्यांना म्हणजे ठाणा, नाशिक, महाराष्ट्र, गुजरात जोडणारे सगळे ते सगळे रस्ते त्या बेल्टचे पूर्ण करू शकलोय आणि मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याच्याही काही सुविधा आम्ही त्या ठिकाणी उपलब्ध करू शकलो. आणि विशेषतः मनमाड माझं एक मोठं शहर आहे माझ्या मतदारसंघातलं, तिथं पाण्याचं प्रचंड कधी कधी 22 दिवस त्या ठिकाणी पाणी मिळत नाही आणि म्हणून तो सातत्याने मी केंद्र सरकारच्या मागे लागून अजूनही ती योजना कार्यान्वित झाली नाही. म्हणून मी प्रत्येक प्रभाग जो तिथं जेवढे 26 प्रभाग आहेत त्या सगळ्या 26 प्रभागामध्ये बोरनी पाणी त्या ठिकाणी देण्याचा मी प्रयत्न केला आहे. ही काही कायमस्वरूपी जरी त्यांना मदत नसली किंवा हे नसलं उपाययोजना असली तरी पण त्याचा निश्चितपणे चांगल्या पद्धतीचा त्या ठिकाणी फायदा झालेला आहे आणि मोठ्या प्रमाणात अनेक ठिकाणी रस्ते, अनेक ठिकाणी आरोग्याच्या सुविधा, अनेक ठिकाणी शेतीच्या संदर्भामधले काही प्रकल्प आपण ह्या मागच्या काळामध्ये पूर्ण करू शकलो. आता लोकसभेच्या 16वी निवडणूक चालू आहे त्या संदर्भात तुम्ही जनतेला कुठल्या प्रकारचं आवाहन करू इच्छिता. खरं म्हणजे आता ही 16वी लोकसभेची निवडणूक ही निश्चितपणे देशामध्ये परिवर्तन करणारी आणि एक ऐतिहासिक निवडणूक होणार आहे आणि मागच्या काळात मधलं प्रचंड ह्या केंद्रातलं आणि राज्यातल्या सरकारचं भ्रष्टाचार, प्रचंड अंतर्गत देशातली अंतर्गत सुरक्षा, बाह्य सुरक्षा ही प्रचंड धोक्यात आलेली आहे आणि म्हणून एक लोकांना आपल्याला हवंहवंसं वाटणारे कणखर नेतृत्व खऱ्या अर्थाने भारतीय जनता पक्षाने पंतप्रधान पदासाठी मोदी साहेबांची निवड केल्यापासून एक देशातल्या शेतकऱ्यांना, देशातल्या युवकांना, देशातल्या सगळ्या समाज घटकांना असं वाटायला लागले की आम्हाला निश्चितपणे देशालाही संरक्षण मिळेल, आम्हाला संरक्षण मिळेल आणि शेतीचा हा कृषी प्रधान देश आहे आणि अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. खरं म्हणजे अटलजींच्या काळामधली जी घोषणा केली होती की नदीजोड प्रकल्प हा
खऱ्या अर्थाने बाटलजीचं सरकार गेल्यानंतर ते बंद झाले, परंतु मोदी साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर ते नर्मदावर हा प्रयोग केला आणि ते यशस्वी होऊ शकले. कच्छमध्ये सगळं वाळवंट असलेलं वाळवंट प्रदेश, तर त्या मोसाड प्रदेश तो त्यांनी सुजलाम सुफलाम करण्याचा प्रयत्न केला. तर तो नदीजोड प्रकल्प माझ्या मतदारसंघामधला नारपार प्रकल्प, ज्या तालुक्यातनं मी येतो तर नारपार हा गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने मी मागे लागलो, तो प्रकल्प जर मी पूर्ण करू शकलो, त्याचा सर्वे झालाय आणि ते माझं स्वप्न आहे, निश्चितपणे आमचं सरकार आलं तर तो प्रकल्प जर उभा करू शकलो तर माझ्या ह्या उत्तर महाराष्ट्रातल्या चार जिल्ह्याला पाणी मिळणार आहे. माझा नाशिक जिल्ह्याला पूर्ण पिण्यासाठी शेतीसाठी पाणी मिळणारच, पण नाशिक, धुळा, नगर, जळगाव ह्या चार जिल्ह्याला पाणी मिळणार आहे. हा मोठा आणि वेगवेगळ्या म्हणजे कांद्यावरच्या प्रक्रिया, डाळिंबावरच्या प्रक्रिया किंवा आमच्या भातावरच्या डाळीवरच्या ह्या प्रक्रिया केंद्राकडनं आणण्याचं माझं मानस आहे. त्यासाठी माझा पाठपुरावा चालूच आहे आणि भविष्य काळामध्ये निश्चितपणे मी ते पूर्ण करण्याचं माझं एक स्वप्न आहे. आणि सर, आता तुम्ही म्हणालात की ऐतिहासिक निवडणुका होणार आहेत, या ऐतिहासिक यात तुम्ही कुठल्या दृष्टीने म्हणताय, म्हणजे तुमचं एक मत काय, ऐतिहासिक का म्हणालात तुम्ही असं? ऐतिहासिक मी अशा अर्थाने म्हटलोय की मागच्या काळामध्ये एकट्याच्या हिमतीवर भारतीय जनता पार्टी सरकार स्थापेल का नाही स्थापेल अशा प्रकारचं चित्र होतं, परंतु जेव्हापासून भारतीय जनता पार्टीने प्रधानमंत्रीपदासाठी मोदी साहेबांची निवड केल्यापासून जो झंझावात आणि जे परिवर्तन होऊ पाहत म्हणजे प्रत्येक राज्यामध्ये आणि मोठ्या प्रमाणामध्ये विशेषतः IAS अधिकारी, IPS अधिकारी, डिफेन्स मधले अधिकारी, सुशिक्षित वर्ग, तरुण वर्ग हा प्रचंड आकर्षण, म्हणजे मोदी साहेब आणि राहुलजी मध्ये वयामध्ये अंतर असताना सुद्धा एक तरुण वर्ग, शेतकरी वर्ग हा मोठ्या प्रमाणामध्ये टर्न होतोय, मोदी साहेबांकडे डायव्हर्ट होतोय. आणि याचा अर्थ निश्चितपणे मोदी साहेबांचा म्हणजे जे आमचं 272 प्लस मिशन आहे त्याच्याही पुढे पार करून मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली निश्चितपणे एकट्याच्या ताकदीवर ह्या ठिकाणी मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार येईल. आणि म्हणून मला असं वाटतं की ही ऐतिहासिक निवडणूक या देशामध्ये 16 लोकसभा होणार आहे. धन्यवाद सर. आपण यांच्याकडनं जाणून घेतले की यांनी जनतेला कुठल्या प्रकारची आव्हानं केली आहेत आणि जनतेसाठी यांनी कुठल्या प्रकारची कामं केली आहेत, त्याचमुळे जनतेने यांना पसंती दर्शवली आणि BJP कडनं त्यांना जे उमेदवारी जाहीर केली आहे. धन्यवाद सर तुमच्या भावी वाटचालीसाठी. आमच्या पूर्ण टीम कडनं हार्दिक शुभेच्छा. या न्यूज बुलेटिन्स मध्ये इथेच थांबूयात. पाहत रहा टाइम TV महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.